नोटबंदीला आज एक वर्ष पूर्ण झालंय त्यात देशाचा व सामान्यांचा काही एक फायदा नव्हता त्यात सर्व माणूस होरपडला म्हणून या हुकुमशाही निर्णयाचा काळा दिवस म्हणून पारोळा येथे साजरा करण्यात येऊन मागण्यांसंदर्भात संदर्भात नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी केंद्र सरकारच्या हुकुमशाहीत देश खड्ड्यात जात आहे त्यामुळे महागाई वाढली शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही विजेचा प्रश्न गंभीर आहे तरुणांना रोजगार नाही वर्ष उलटण्यात आलं तरी देखील कर्जमाफी मिळत नाही जे निर्णय होतात ते सर्वसामान्य माणसाच्या हिताचे राहत नाहीत म्हणून जनता अस्वस्थ आहे अशा सरकारचा निषेध काळा दिवस करून साजरा करण्यात आला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत नायब तहसीलदार एन झेडवंजारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील नगरपालिका नगरसेवक रोहन मोरे पंचायत समिती उपसभापती अशोक पाटील तालुकाध्यक्ष यशवंत पाटील टीटीव्ही सरपंच पांडुरंग पाटील डॉक्टर शांताराम पाटील योग अध्यक्ष मनोराज पाटील जिल्हा परिषद सदस्य हिंमत पाटील कौस्तुभ सोनवणे दिगंबर पाटील जीवन पाटील आदी उपस्थित होते